आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावात शिधापत्रिकाची नोंदणी सुरू, बसवज्योती युथ फाउंडेशनचा उपक्रम मोफत सेवा. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे बसवज्योती युथ फाउंडेशनच्या वतीने मोफत शिधापत्रिका नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. बसवज्योती युथ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आहेत. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे तात्काळ रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी सुनील पाटील, दादासो भादुले, बाबासाहेब चौगले, मीना भादुले, विजय वास्कर, विष्णू तोडकर, रमेश मालगावे, जमील आत्तार, बाळू भोरे, राजगोंडा पाटील, विद्याधर फिरगन्नावर, राणी बेवनकट्टी, वैभव पाटील, संजय सौंदलगे, देव माळी, शांतीनाथ पत्रावले, पांडुरंग खोत, देवगोंडा पाटील, पंडित हिरेमणी, सविता भोरे, नारायण आडेकर, काकासाहेब वाघमोडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. विद्यासागर कॉलनी ಬೋರ್ಡ್ ಓಪನಿಂಗ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದಂಥ ಸುನೀಲ್ ಪಾಟೀಲ್ ಅನ್ನವರೇ, ಅದೇ ರೀತಿ ಅನಿಲ್ ಹವಳಿ ಅವರೇ, ಅದೇ ರೀತಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೇ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನನ್ನ ಯುವ ಮಿತ್ರರೇ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ